विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही व्हिडिओ बघता, आजपासून फक्त 2 दिवसावर आपला मेकॅनिक्सचा पेपर आहे. सो घाबरू नका, 2 दिवसात सुद्धा मेकॅनिक्स क्रिटिकल बॅकलॉगचा पेपर आपण काढू शकतो. त्यासाठी काय टाइम मॅनेजमेंट असायला हवा ते मी या व्हिडिओत क्लिअर करणार आहे. बघा मित्रांनो, टाइम मॅनेजमेंट फॉर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स 2 दिवसाच्या 1 तारखेच्या पेपरला. टाइम मॅनेजमेंट करताना तुला एकट्याला तू आजपासून सुरुवात करतोय किंवा याच्या आधी तू अभ्यास केलाय पण आता तुला प्रॉपर रिव्हिजन द्यायची आहे, स्कोर करायचा आहे, ही व्हिडिओ दोघांसाठी कॅपेबल आहे. ज्याने अजून काहीच नाही केलं त्याला आत्ता सुरुवात करायची, आणि ज्याने सगळं केलं आहे पण त्याला प्रॉपर रिव्हिजन देऊन स्कोर करायचा आहे, दोघांसाठी पण. काय करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, पहिल्यांदा पर्पल ॲड ॲप्लिकेशन डाउनलोड कर. येस, आता ॲप्लिकेशन सोबत तुला टाइम मॅनेजमेंट करून मेकॅनिक्स कसा 100% गॅरंटेड काढायचा आहे मी सांगतो. बघ, ॲप्लिकेशन डाउनलोड केलं, इक्विलिब्रियम हा युनिट आम्ही ॲप्लिकेशनमध्ये दिलेला आहे. इक्विलिब्रियममध्ये भरपूर साऱ्या व्हिडिओज आहे, पण इक्विलिब्रियममध्ये फक्त व्हिडिओ नंबर 2, 3, 6, 7, 8, 9 हे फक्त 6 व्हिडिओ कर. अजून जे मी इथे नंबर दिलेले नाही, पहिला नाही दिलेला, चौथा नाही दिलेला, पाचवा नाही दिलेला, ते स्किप कर, त्याची गरज नाही. एवढं जर केलं तर तुला इक्विलिब्रियममध्ये 15 मार्क सिक्युअर होता, फक्त एवढंच केलं तर. आणि हे करायला तुला हार्डली, मी सांगतो तुला, 2 ते 2.5 तास लागतील, एकदम परफेक्ट होईल. एवढेच प्रॉब्लेम कर, एक्स्ट्रा काहीच नको करू, 2-2, 3-3 वेळा एवढेच व्हिडिओ कर, बाकी व्हिडिओ स्किप करून टाक. क्लिअर आहे? अजूनही पेपर स्कोर होऊ शकतो, याने प्रॉपर रिव्हिजन होऊ शकते, 15 मार्क सिक्युअर होता. नेक्स्ट युनिट नंबर 3, स्पेस फोर्सेस. स्पेस फोर्सेसमध्ये आपला युनिट 3 तोच आहे, इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियममध्ये हा स्पेस फोर्सेस टॉपिक आहे. स्पेस फोर्सेसमध्ये एकूण 4 पार्ट आम्ही दिले, 4 पैकी फक्त पार्ट 4 कर. याच्यामध्ये पण तुला 5 मार्क सिक्युअर होतात. तुझ्या मनात असा प्रश्न येईल, इक्विलिब्रियम आपला हा 15-5, 20 मार्काचा झाला का? नाही, ते 15 आणि हे 5 मिळून कुठेतरी 16-17 मार्काला तुला क्वेश्चन नंबर 1 किंवा क्वेश्चन नंबर 2 मध्ये कुठेतरी तिन्ही ABC बीट एकत्र येतील आणि तुझे 16 ते 17 मार्क इथे सिक्युअर होऊन जातात. कळतंय? येस. सो बघ, पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो, इक्विलिब्रियममध्ये आपल्या पर्पल ॲड ॲपमध्ये इक्विलिब्रियमच्या फोल्डरमध्ये व्हिडिओ 2, 3, 6, 7, 8 आणि स्पेस 14 मध्ये, स्पेस फोर्सेसमध्ये फक्त पार्ट 4, एवढंच कर, 17 मार्क सिक्युअर होता. स्टॅटिस्टिक काय, स्टॅटिक आहे इक्विलिब्रियमचं, सोपं आहे. नंतर युनिट नंबर 4 जाशील, ॲनालिसिस ऑफ स्ट्रक्चर, याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओ आहे, पण त्याच्यामध्ये फक्त मेथड ऑफ सेक्शन पार्ट 1 अँड 2 आणि केबल्समध्ये पार्ट 1 अँड 2, तुला 4 व्हिडिओ मी सांगितले आहे. मेथड ऑफ सेक्शनमध्ये पार्ट 1, 2, केबल्समध्ये पार्ट 1, 2, एवढंच कर. इथे पण तुला साधारणतः जवळजवळ 12 ते 13, 6 आणि 7, 13 मार्क तुझे सिक्युअर होता इथे, एवढं परफेक्ट केल्यावर. नंतर हा युनिट नंबर 5 आहे, खूप मोठा आहे, डायनामिक्सवर येतो, डायनामिक्स टफ आहे. त्याच्यामध्ये मी बाकी सगळे व्हिडिओ सोडून दिले, बघ फक्त पार्ट 5, पार्ट 6, पार्ट 11, पार्ट 12, एवढेच कर. इथे पण तुला नियर अबाउट 13 मार्क तुझे सिक्युअर होता, म्हणजे बघ 13 + 1 = 13, 2 = 26 आणि ते 17 झाले तुझे 33, 43 मार्क तुझे कम्प्लीट. 43 मार्काचा पेपर तू इथे अजूनही कवरअप करू शकतो. जर तुला अजूनही पास व्हायचं असेल, 43 मार्काचा केला, तुला 35-1 मार्क पडतातच, कारण जे व्हिडिओ मी सजेस्ट केले याच्यावर प्रॉब्लेम येणार, म्हणजे येणारच आहे, तुझे पासिंग होते, अभ्यास झाला असेल तर एवढं 43 मार्काचं परफेक्ट केलं, तुझे रिव्हिजन होतेच. क्लिअर? सो आणि हे झाल्यानंतर तुला एक वेगळा कॉन्फिडन्स येईल, आणि मग हे 2 क्वेश्चन पेपर आम्ही सॉल्व्ह करून दिले. 3 पेपर सॉल्व्ह आहे आपल्या ॲप्लिकेशनवरती, मागचे प्रिव्हियस पेपर 3 सॉल्व्ह आहे, त्याच्यापैकी हे 2च कर, पेपर 1 आणि 2, एवढेच परफेक्ट कर, ते सॉल्व्ह आहे, ते आपोआप तुला समजायला लागतील. जेव्हा तू 43 सिलेबस करशील याबाबत तुला समजायला लागेल आणि पेपर तुझा स्कोर होणार, म्हणजे होणारच. सो या वेळी जा, मी बेस्ट ऑफ लक करेल तुला, तुझा मेकॅनिक्स नियर अबाउट क्लिअर होणारच. तू यावेळी पुढच्या वर्गात जाणार, मेकॅनिक्स स्कोरच होईल. सो व्हिडिओ आवडला असेल लाईक कर, चॅनल सबस्क्राईब कर, मित्रांनाही सजेस्ट कर. येस, आणि पर्पल ॲड ॲप्लिकेशन सर्वांना सांग, आपला मेकॅनिक्स स्कोर होणार. थँक्यू.